नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना ज्ञानगंगा सायन्स क्लासेस थ्री सिक्स्टी फाय चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण एका हायड्रोकार्बन्सविषयी माहिती मिळवायचा आहे तो हायड्रोकार्बन्स किंवा ज्याला आपण मिथेन म्हणतो ज्याचे रेणूसूत्र सी एच फोर आहे मिथेनचे रेणूसूत्र सी एच फोर आहे तर मिथेनला दलदलीच्या प्रदेशातील वायू असे म्हणतात तर मिथेन वायूची निर्मिती कशी होते किंवा विहिरीतून मिळणाऱ्या नैसर्गिक वायू वायूत मिथेन वायू आढळते तर कोल गॅसचा मिथेन हा घटक आहे तर दलदलीच्या प्रदेशातील जमिनीतील बॅक्टेरियाकडून होणाऱ्या वनस्पतीच्या विघटनातून मिथेनची उत्पत्ती होते म्हणून मिथेनला काय म्हणतात दलदलीच्या प्रदेशातील वायू असे म्हणतात तर दलदलीच्या प्रदेशातील जमिनीतील बॅक्टेरिया कडून होणाऱ्या वनस्पतीच्या विघटनामधून मिथेनची उत्पत्ती होते म्हणून याला दलदलीचा वायू म्हणतात मिथेन हा अल्केन्स कुटुंबातील पहिला सदस्य होय आणि आपण सुरुवातीला भेटले मिथेनचे रेणूसूत्र सी एच फोर आहे तर यामध्ये मिथेनमध्ये काय तर सहसंयुजी करून बंद आढळतो जेणेकरून कार्बनचा एक अणु आणि हायड्रोजनचे चार अणू त्यासोबत बंद निर्माण करतात हायड्रोजन अणु कार्बन अणूच्या दरम्यान बंद निर्मितीनंतर बंद बंद हे सामान्यपणे काय केले जाते एकमेकासोबत बंद करून काय केले जाते आ, तर तो सहसंयोजी बंदाची निर्मिती या ठिकाणी करतो तर प्रयोगशाळेत मिथेन वायू कशा पद्धतीने तयार करतात तर प्रयोगशाळेमध्ये सोडियम ॲसिटेट आणि सोडी सोडा लाईम यांचे मिश्रण प्रयोगशाळेत मिथेन वायूची निर्मिती कशा पद्धतीने केली जाते तर सोडियम ॲसिटेट आणि सोडा लाईन यांचे एकजनशी मिश्रण कठीण काचेच्या परीक्षा नळीमध्ये संग्रहित केले जाते आणि त्यापासून काय केले जाते मिथेन वायूची निर्मिती केली जाते तर मिथेन सामान्यपणे जे काही मिथेन आहे याचे गुणधर्म कसे असतील हो मिथेन हा एक रंगहीन आणि वासहीन वायू आहे तो हवेपेक्षा हलका आहे तो पाण्यावर पाण्यात अल्प प्रमाणात विद्राव्य असून अल्कोहल आणि इथर यासारख्या सेंद्रिय द्रावकामध्ये तो भरपूर प्रमाणामध्ये काय आहे विद्राव्य आहे तर अशा पद्धतीने आपण या मिथेनची गुणधर्म बैठलं जर रासायनिक गुणधर्माच्या संदर्भामध्ये या मिथेनचा विचार जर केला तर मिथेन हा संतृप्त असल्याने तो रासायनिक क्रिया न करू शकणारे आहे आणि आमलाचा व अल्कलीचा जसं की कॉन्सन्ट्रेटिक आम्ला आणि नायट्रिक आणि पोटॅशियम परमानेट यासारख्या ऑक्सिडीकारकांचा यावर परिणाम होत नाही तर अशा पद्धतीनं आपण मिथेन वायूला दलदलीच्या प्रदेशातील वायू असे म्हणतो याविषयी आपण माहिती मिळवलं तर यानंतरचा जो काही राहिलेला भाग आहे तो पाहूया आपण पुढील तासिकेमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना नमस्कार जय हिंद